साहेब, पाच राज्यांच्या चार राज्यांचे निकाल हाती येत आहेत, त्यामध्ये भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारताना चित्र आता तुर्तास तरी पाहायला मिळत आहे, त्या निकालाकडे तुम्ही कसं असं की साधारणतः याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल अशी माहिती आमची नव्हती. आणि त्याची दोन तीन कारणं आहेत. एक तर असं आहे की दोन ठिकाणी भाजपचं राज्य होतं आणि तिथं अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. मुख्यतः राजस्थानचा प्रश्न होता, पण राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर 5 वर्ष होती आणि 5 वर्ष सत्तेवर राहिल्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन लोकांना संधी द्यावी असा एक मूळ राजस्थानचा होता असं आमचं फीडबॅक होतं. आणि त्याला साधारणतः अशा प्रकारचा निकालाचा चेंज आता दिसतोय. हा चेंज मी असं म्हणतो कारण काही ठिकाणी आता उदाहरणार्थ तेलंगणा, की तेलंगणाच्या बाबतीत पहिल्यापासून एक असत्य दिसत होतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याच हातात ते राज्य जाईल. पण राहुल गांधींची एक जाहीर सभा ही जी हैदराबादला झाली आणि त्याची उपस्थिती पाहिल्याच्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की इथं परिवर्तन होईल आणि त्याच्या भागाचा चेंज त्या ठिकाणी असता दिसतं. या सभेचं अंतिम मला असं वाटतं की 5:30 नंतर भाष्य केलेलं बरं होईल. पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की याच्यामध्ये बीजेपीचा अनुकूल असा चेंज दिसतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.